नमस्कार, मी विजय साळवी, आपल्या सगळ्यांचं विश्वचषक माझामध्ये स्वागत. मंडळी, खरं तर दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरनं तुम्हाला दिलासा देणारी बातमी नाही आहे, कारण 43 षटकात अफगाणिस्तानसारख्या तुलनेत दुबळ्या संख्यानं 5-2 225 धावांची मजल मारली आहे आणि या सामन्यात अजूनही 7 षटकांचा खेळ बाकी आहे, त्यामुळे अफगाणिस्तान किमान 275 धावांची मजल मारेल असा अंदाज आहे आणि तसं जेव्हा होईल तेव्हा भारतीय संघासमोरचं त्या आव्हानाचा पाठलाग करण्याचं जे दुसपुढचं आव्हान असेल ते अतिशय कठीण असणार आहे, सोपं नक्कीच नसणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्याला गप्पा मारायच्या त्या माजी कसोटीवीर राजू कुलकर्णी, जे माझ्या समवेत आत्ता तो स्टुडिओत आहे, आणि क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले थोड्याच वेळात दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात असतील. पण सध्या तरी चित्र हे भारतीय संघाच्या लौकिकाला साजेसं असं नाही आहे. 44वं षटक सुरू आहे आणि अफगाणिस्ताननं 5-2 227 धावांची मजल मारली आहे. खरं तर नवी दिल्ली स्टेडियमच्या खेळपट्टीचं चित्र जे होतं ते फलंदाजीला पोषक असं होतं, कारण याच खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेनं 400 धावांचा पल्ला ओलांडला आणि एक मोठा स्कोर उभा केला होता. त्याच खेळपट्टीवर ही मॅच होते आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अशा खेळपट्टीवर जेव्हा नाणेफेकीचा कौल अफगाणिस्तानच्या बाजूनं लागला तेव्हा त्यांनी साहजिकच पहिल्यांदा फलंदाजी घेतली आणि त्या फलंदाजीच्या निर्णयाचा लाभ देखील अफगाणिस्ताननं उठवलेला आहे. भारतीय गोलंदाजांना असेल किंवा भारतीय कर्णधाराला अशी रणनीती आखता आलेली नाही की ज्याच्यामधून अफगाणिस्तानच्या फलंदाजांच्या छोट्या छोट्या का होईना चुका होतील आणि त्या चुकांचा फायदा भारतीय गोलंदाज आणि भारतीय क्षेत्ररक्षक उचलतील, जेणेकरून अफगाणिस्तानला रोखता येईल. अफगाणिस्तानचा धावफलक हा वन डेच्या क्रिकेटमधले सध्याचं जे चित्र आहे त्याला साजेसा नाही आहे, पण अफगाणिस्ताननं कमाल केली आहे. 44व्या षटकात त्यांनी 5-2 227 धावांची मजल मारली. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. पहिल्यांदा मला जायचं आहे दिल्लीच्या स्टेडियमवर, आत्ता याची देही याची डोळा जे सामना पाहतायत सुनंदन लेले. सुनंदन, नेमकं हे चित्र जे आहे आत्ताचं हे तुला अपेक्षित होतं का, आणि हे जर अपेक्षित नसेल तर अफगाणिस्ताननं कमाल केली असं म्हणशील? मला असं वाटतं सुनंदनचा आवाज आपल्यापर्यंत नीट तांत्रिक कारणास्तव पोहोचू शकत नाही, म्हणून मी हाच प्रश्न घेऊन राजूकडे जातो. राजू, हे चित्र तुला अपेक्षित होतं का, आणि जर अपेक्षित असेल तर अफगाणिस्तानची ही कमाल म्हणावी लागेल? तसं बघायला गेलं तर विजय, हे चित्र क्वाईट अपेक्षित होतं. विकेट चांगली आहे. अफगाणिस्तानचं एक कौतुक करण्यासारखं म्हणजे असं आहे की ते आत्ताच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आलेत, पण ज्या तऱ्हेने त्यांची बॉडी लँग्वेज होती, ज्या तऱ्हेने त्यांनी त्यांची इनिंग प्लॅन केली आणि ज्या तऱ्हेने त्यांचा कॉन्फिडन्स दिसत होता, त्या तऱ्हेने मला असं वाटतं की गेल्या नेक्स्ट 3-4 वर्षात ते नक्कीच एक बलाढ्य संघ म्हणून पुढे येतील. तसं बघायला गेलं तर अजूनही त्यांचा स्कोर भारताला आव्हान देण्यासारखा नाही आहे. मी म्हणेन या विकेटवर 300 पुढे जेव्हा धावसंख्या जाईल तेव्हा खरं अफगाणिस्तानला त्याच्याबद्दल फाईट करता येईल. त्या मनाने फक्त 270-60-70 आसपास ते जातील असं वाटतंय. आव्हान कठीण नाही आहे, परंतु ज्या तऱ्हेने अफगाणिस्ताननी बॅटिंग केली आहे ती कौतुकास्पद आहे. मला पुढची बातमी सांगायला आवडेल ते म्हणजे 45व्या षटकात अफगाणिस्तानची 6वी विकेट गेली आहे आणि 6-2 227 आसपास स्कोर आहे. मला पुन्हा सुनंदनकडे जायचं आहे. सुनंदन, हे चित्र अपेक्षित होतं का, आणि राजू म्हणतोय की हे चित्र जरी अपेक्षित होतं तरी अफगाणिस्तानचं कौतुक करायला हवं, पण भारतासाठी हे आव्हान ठरू नये जी काही धावसंख्या ते करतील? राजू म्हणतोय ते अगदी बरोबर आहे, कारण अफगाणिस्ताननी दिलेली लढत ही चांगली आहे. त्यांनी विकेटवर उभा राहायचा केलेला प्रयत्न चांगला आहे. अमर जाईन शाहिदी यांनी केलेली शतकी भागीदारी ही याला कारणीभूत ठरलेली आहे, कारण एकानी 62 धावा केल्या, दुसऱ्यांनी 80 धावा केल्या आणि त्यामुळेच हा धावफलक त्यांना उभारता आलाय. फक्त अगदी सत्य आहे की हा धावफलक पुरेसा नाही आहे, कारण मी विजय अगदी नक्की सांगतो, या विकेटवरती बॉल टप्पा पडल्यावरती फार छान पद्धतीने बॅटवरती येतोय आणि चांगले फटके जर का तुम्ही मारले तर ते सीमारेषेच्या पलीकडे आरामात जात आहेत, त्यामुळे ही धावसंख्या पुरेशी नाही आहे असं मनोमन वाटतंय.
ही धावसंख्या पुरेशी नाही असं मनोमन वाटते, पण अशी जेव्हा धावसंख्या सुनंदन एखादा तुलनेत दुबळा ज्यांना आपण समजतो असा संघ उभा करतो त्यावेळी मन कुठेतरी खट्टू होतं, आणि तसं जर झालं तर त्याची मानसिक त्या कोणत्या स्थितीत भारतीय फलंदाज असतील ते भारतीय फलंदाज नक्की या आव्हानाचा सामना करू शकतात किंवा पाठलाग करू शकतात जे काही आव्हान समोर येईल? 100% पाठलाग करू शकतात, स्टाईल मध्ये करू शकतात, कारण ही विकेट फार छान आहे. आणि दुसरी गोष्ट हे विसरायला नको की हा नवखा संघ नाहीये. या संघातल्या खेळाडूंना इंटरनॅशनल क्रिकेट खेळायचा आता पुरेसा अनुभव मिळालेला आहे. आणि मी तर म्हणेन की जर का एक नेदरलँडचा संघ सोडला की त्यांना अजूनही तेवढा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नाहीये, पण त्या मानाने अफगाणिस्तानच्या खेळाडूंना आहे. आणि त्याचं ही चित्र दिसतंय की ते शांतपणे बॅटिंग करायचा प्रयत्न करू शकतायत. आणि याला काही अर्थाने कारणीभूत हे त्यांचा कोचिंग स्टाफ सुद्धा आहे जोनाथन ट्रॉट सारखा, की ज्यांनी आता या सवयी त्यांच्या अंगामध्ये चांगल्या भिनवल्या. 6 बाद 230 45 षटक सुरू आहे. राजू कशा पद्धतीने पाहतोय, कारण फलंदाजीला पोषक अशी खेळपट्टी, नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूनं, आणि अशा वेळी भारतीय संघ कुठेतरी कमी पडला असं म्हणता येईल का? भारतीय गोलंदाजी कमी पडली का? भारतीय रणनीती कुठे कमी पडली का की तुम्हाला अफगाणिस्तानला रोखता आलं नाही आहे? नाही, म्हणजे असा विचार केला विजय की आपण जर रोखणं म्हणजे 200 आत ऑलआउट काढणं असं होतं तर असं प्रत्येक मॅचला शक्य नाही आहे. विकेट जसं सुनंदन म्हणाला, विकेट चांगली आहे आणि त्याच्यावर रन्स तर होणार. म्हणजे 50 ओव्हर्स या चांगल्यापैकी ओव्हर्सचा गेम आहे, त्याच्यामुळे त्यांनी प्लॅन चांगलं केलं. ते कुठच्याही दडपणाखाली नव्हते. जसं सुनंदन म्हणाला की ते IPL खेळतात, आणि हे लक्षात ठेवायला पाहिजे की जे क्वालिफाय होऊन ते आले त्यामध्ये बलाढ्य संघ होते. म्हणजे त्या कॉम्पिटिशनमध्ये वेस्ट इंडिज होती, ती पण क्वालिफाय नाही झाली. त्यामुळे ते बऱ्याचशा मॅचेस जिंकून आज वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय झालेत. त्यांचा आत्मविश्वास नक्कीच चांगला असेल आणि त्याप्रमाणे त्यांनी स्कोर केला. अफगाणिस्ताननं त्यांचा जो आत्मविश्वास आहे त्यात तो उंचावलेला आहे, त्यामुळे त्यांनी तसा स्कोर केला असं राजूचं म्हणणं आहे. 6 बाद 235 असा स्कोरबोर्ड दिसतोय. सुनंदन, तुला काय जाणवली नेमकी अफगाणिस्तानच्या फलंदाजीची वैशिष्ट्य, आणि जर टीम इंडियाची गोलंदाजी, टीम इंडियाचं आक्रमण जर कुठं कमी पडलं असेल, क्षेत्ररक्षण कुठं कमी पडलं असेल, तर ते तू दोन्ही बाजू कशा तोलशील? मी म्हणेन की त्यांनी विकेटवर उभं राहायचा केलेला प्रामाणिक प्रयत्न हा कौतुकास्पद होता. कारण अमरजयनी कप्तान शाहिदीनी जी शतकी भागीदारी केली ती करत असताना त्यांनी शांतपणे विकेटवर उभं राहायचा प्रयत्न केला. खराब चेंडूंवरती मस्त फटके सुद्धा मारले, कारण अमरजयनी मारलेले विजय 4 षटकार हे सहजी प्रेक्षकात जाऊन पडले हे मला बघायला सुद्धा मजा वाटत होती. आणि गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर सिराज त्या मानाने चेंडू पुढे टाकत होता, आणि या विकेटवरती जर तुम्ही पुढे चेंडू टाकला तर त्याच्यावरती ड्राईव्ह मारणं. आणि अजून एक गोष्ट इथं लक्षात गेला पाहिजे, नवीन नियमांमुळे आता तुम्हाला 5 फिल्डर्स हे क्षेत्ररक्षणासाठी सर्कलच्या आत ठेवायला लागतात. तेव्हा इकडं जर का तुम्ही झाकलं तर तिकडं उघडं पडतंय, तिकडचं झाकलं तर इकडचं उघडं पडतंय, असं ते चादर ओढण्याचा प्रकार करायला लागतो. या अर्थाने या धावसंख्येला मला घाबरायला होत नाही. 7 बाद 235 सुनंदन, तू आणि राजू कुलकर्णी दोघंही भारतीय संघाच्या बाजूने आहात, आणि मला वाटतं म्हणूनच कदाचित नीती धैर्य त्या भारतीय संघाचं उंचावलेलं आहे. आणखी एक विकेट गेली आणि 7 बाद 235 राजू 45 षटकं. तू जसं म्हणालास की मोठे फटके खेळायला जातील धावा वाढवण्याच्या प्रयत्नात आणि त्यांच्या विकेट जातील, ते चित्र आपल्याला दिसत आहे. 7 बाद 235 45 षटकं आणि अजून 5 षटकांचा खेळ बाकी आहे. म्हणजे मला असं वाटतं ते अजून आता परत सेन्सिबल खेळले तर 5 षटकं ते खेळून काढतील, आणि ज्याच्याने त्यांना 30-1 धावा अजून वाढवता येतील. जे आपण म्हणालेलं 260 ते 270 त्यापर्यंत ते पोचतील. पण ज्या तऱ्हेने भारत बॅटिंग करतो आहे, ज्या तऱ्हेने आपल्याकडे टॅलेंट आहे, ज्या तऱ्हेने आपल्याकडे बॅट्समन आहेत, खूप कमी धावसंख्या आहे. राजू, मगाशी मी हाच प्रश्न सुनंदनला विचारला होता, पण आता मी प्रश्न तो घेऊन तुझ्याकडे येतो. जेव्हा एखादा दुबळा संघ, ज्याला आपण समजतो दुबळा, अफगाणिस्तान हा आत्ता खऱ्या अर्थानं मोठा होणारा संघ आहे, दुबळा म्हणता येणार नाही, हा संघ जे काही आव्हान देईल, 260 असेल, 270 असेल, या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघासमोर काय आव्हानं असतील? आणि मागच्या मॅचमध्ये ज्यांच्या नावासमोर केवळ भोपळा लागलाय, मग त्याच्यात रोहित शर्मा असेल, त्याच्यात ईशान किशन असेल, त्याच्यात श्रेयस अय्यर असेल, या 3 फलंदाजांसमोर
ची आव्हानं खास करून काय असतील? आत्मविश्वास बघायला गेला तर ते थोडेसे लो असतील, रोहित म्हणा किंवा श्रेयस म्हणा किंवा ईशान म्हणा. परंतु क्रिकेटमध्ये तर हे चालतंच, तुम्ही एकदा झिरो करता, एकदा तुम्ही सेंचुरी मारता, त्यामुळे ह्याच अनसर्टन्टीज क्रिकेटमध्ये असतात. मला वाटतं ह्याचा काही परिणाम होणार नाही आहे. जेव्हा ते बॅटिंगला येतात तेव्हा शून्यापासून सुरू करतील. आणि मला असं वाटत नाही आहे की ज्या तऱ्हेने भारत खेळतो आहे त्याला ही धावसंख्या कमी पडेल त्यांना. आणि मला वाटतं अशा मॅचेसची पण आपल्याला गरज आहे. जेव्हा पहिली, दुसरी, तिसरी मॅच आपण थोडीशी कॉम्पिटिटिव्ह खेळतो तेव्हाच आपल्या संघात काय त्रुटी आहेत हे आपल्या टीम मॅनेजमेंटला नक्की कळेल. नवी दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान संघांमधला सामना सुरू आहे. अफगाणिस्तानच्या डावातलं 47वं षटक सुरू आहे आणि या क्षणी अफगाणिस्ताननं 7-2 धावांची मजल मारली आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर एक मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आपल्याला दिसते. 47व्या षटकातले 2 चेंडू झाले आहेत, 7-2 असा यावेळेसचा स्कोर आहे. आणि या अरुण जेटली स्टेडियमवर क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले आत्ता उपस्थित आहेत. सुनंदन, हे चित्र जे दिसतंय हे भारतीय फलंदाजांच्या दृष्टीनं किती आव्हानात्मक आहे? आणि मागच्या मॅचमध्ये ज्यांच्या नावावर एकही धाव लागली नाहीत असा रोहित शर्मा, असा ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यासाठी हे चित्र किती त्यांच्या मनामध्ये धावा करण्याची जिद्द उभं करणार आहे? प्रचंड मोठी जिद्द या तिघांकडेही असणार आहे की मोठ्या धावा करायच्या आणि संघाला विजयी करायचं. आणि विजय ही धावसंख्या भारतीय संघाच्या दृष्टीने, म्हणजे मी असं कधीच म्हणणार नाही, क्रिकेटला गृहीत धरलं नाही पाहिजे की आपण सहजी पार करू, पण ॲट द सेम टाईम भारतीय संघाच्या फलंदाजांमध्ये असलेली गुणवत्ता लक्षात जर का घेतली तर ही धावसंख्या आवाक्या बाहेरची अजिबातच. राजू, जे तुझं म्हणणं आहे जवळपास त्याच मुद्द्याला धरून सुनंदनचं म्हणणं आहे, पण धावसंख्या वाढत जाते, मोठे फटके खेळतात आणि खास करून राशीद सारखा फलंदाज जेव्हा मैदानात असतो, हा राशीद जरी लेग स्पिन त्याचा हा त्याचा हातखंडा असला तरी तो राशीद 2020 एक मोठे फटके खेळणारा फलंदाज आहे. त्यामुळे अफगाणिस्तान हे 250 पुढे जाणार हे चित्र जवळपास नक्की जात आहे. पण 250 ते 260 आणि 270 जर झाले तर ती धावसंख्या भारतीय संघाच्या दृष्टीनं किती आव्हानात्मक ठरू शकते? जसे आपण आपली बॅटिंग बॅट्समन आहेत त्या तऱ्हेने मला वाटत नाही या विकेटवर, जिथे फलंदाजीसाठी बॅटिंग विकेट चांगली आहे, दोन बाजूची बाउंड्री लाईन जवळ आहेत, मला असं वाटत नाही 300 खाली कुठचंही धावसंख्या जास्ती डिफिकल्ट आहे. म्हणून 300 खाली कोणतीही धावसंख्या भारतीय संघासाठी कठीण नाही असं स्पष्ट म्हणणं राजूचं आहे. पण या क्षणी मला एका शब्दामध्ये दोघांकडनं उत्तर हवं आहे. सुनंदन, कोण जिंकणार हा सामना? अर्थातच भारतीय संघ जिंकेल, काळजीच करू नका. राजू, मी म्हणेन 70-30. सुनंदन म्हणतोय की भारतीय संघ नक्की जिंकणार, पण राजूचं म्हणणं आहे 70-30% हा सामना कुठेही जाऊ शकतो, अर्थात 70% त्याचं म्हणणं आहे तो भारतीय संघाच्या बाजूने जाईल. त्यामुळे आपण भारतीय संघ जिंकण्याची वाट पाहूया आणि हा विजय आपण विश्वचषक माझामध्ये या दोघांसमवेत साजरा करूया. पण तुर्तास तरी विश्वचषक माझामध्ये आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.